नमस्कार, आज 12 फेब्रुवारी 2018 मेषराशी. मेषराशीच्या व्यक्तींनी आज कालभैरवाचं आणि महादेवाचं दर्शन घ्यावं. आजचा शुभरंग राखाडी आहे. चंद्राचं भ्रमण आज धनुराशीमध्ये असेल. धनुराशीतील चंद्राच्या भ्रमणामुळं व्यावसायिक दृष्टीनं आज मेषराशीच्या व्यक्तींना लाभ होताना दिसतो. महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या कामाचा तुम्ही मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करत होता ती कामं आज तुम्हाला मिळू शकतील किंवा नवीन संधींचा तुम्हाला लाभ होईल. आर्थिक दृष्टीनं आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम स्थिरतेचा दिवस जाऊ शकतो. नोकरदार मंडळींना नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरीमध्ये जर काही बदल अपेक्षित असतील, पगारवाढ असेल, बदली असेल, त्या दृष्टीनं आज तुम्हाला प्रयत्न करणं आवश्यक आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी अशा पद्धतीच्या प्रयत्नांना अनुकूलता दर्शवणार आहे. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आजचा शुभरंग फिकट पिवळा आहे. आजचा दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस असेल. आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना सावधान राहणं गरजेचं आहे. कुठल्याही पद्धतीनं कुणालाही गृहीत धरून, कुठली परिस्थिती आपल्याला योग्य आहे असं गृहीत धरून आज दिवसाचा निर्णय घेऊ नये, कारण आज महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. आर्थिक दृष्टीनं महत्त्वाचे निर्णय तुम्हाला कदाचित घ्यावे लागतील. त्यावेळेस सर्वांशी चर्चा विचारविनिमय करूनच ते निर्णय घेतले जावेत. आज प्रकृतीच्या दृष्टीनं आज तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, तब्येतीकडे लक्ष द्यावं लागेल. प्रवासामध्ये आज दक्षता बाळगावी. वाहन सौख्य तुम्हाला संभवतं आहे, परंतु वाहन सौख्याबरोबरच प्रवास जपून करावेत असे देखील ग्रहसंकेत आहेत. मिथुन राशीच्या व्यक्तींनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि महादेवाची उपासना करावी. आजचा शुभरंग आकाशी आहे. आजचा दिवस मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे. नवीन योजनांचा दिवस आहे. नवीन योजनांच्या माध्यमातून आज तुम्हाला सर्व लोकांबरोबर संपर्क साधता येईल, सर्वांच्या सान्निध्यामध्ये तुम्हाला राहता येईल. परंतु आज असं करत असताना, व्यावसायिक दृष्टीनं तुम्हाला प्रगतीचं वातावरण दिसत असताना देखील सुद्धा मोठी आर्थिक गुंतवणूक करत असताना सावधान राहणं गरजेचं आहे. आजचा दिवस हा दोनही अर्थानं महत्त्वपूर्ण आहे, व्यावसायिक दृष्टीनं आणि कौटुंबिक दृष्टीनं. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील, आर्थिक स्थिती तुमची उत्तम राहील, आर्थिक आवक तुम्हाला उत्तम राहणार आहे. परंतु जेव्हा आर्थिक गुंतवणूक करायची असेल त्यावेळेस मात्र सावध राहणं तुम्हाला आवश्यक आहे. कौटुंबिक पातळीवरती आजचा दिवस विशेष महत्त्वाचा असणार आहे. कौटुंबिक कलह दूर होण्यामध्ये, कौटुंबिक कलह कमी होण्यामध्ये आज तुम्हाला उत्तम संधी प्राप्त होणार आहेत. यामध्ये पुढाकार तुम्ही घ्यावा. आजचा दिवस हा कौटुंबिक दृष्टीने विशेष महत्त्वाचा असणार आहे, तो अशासाठी की पतीपत्नींमध्ये कुठल्याही कारणास्तव जर दुरावा झालेला असेल तो दुरावा कमी होण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे. त्यासाठी ह्या जोडीदारांपैकी, दोघं नवरा बायकोंपैकी ज्याची रास मिथून असेल त्यांनी आज विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे, तो या अर्थानं. कर्क राशीच्या व्यक्तींनी ओम शांभवे नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभरंग निळा आहे. चंद्राचं भ्रमण हे धनुराशीमध्ये असेल. धनुराशीतील चंद्राच्या भ्रमणामुळं आज तुम्हाला अतिरिक्त कामाचा ताणाला सामोरं जावं लागू शकतं. गृहिणी, व्यावसायिक, नोकरदार मंडळी सर्वांसाठी आज अतिरिक्त कामाचा ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींनी त्यांचं मनस्वास्थ्य ठीक ठेवून, संयमित ठेवून आज दिवसाचं नियोजन करणं गरजेचं आहे. कदाचित अचानक एखादं नवीन काम येऊ शकतं. गृहिणींना अचानक अनेक पाहुण्यांना सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे कदाचित त्यांचं स्वास्थ्य बिघडू शकेल. परंतु आज दुपारी 4 नंतरचा कालखंड हा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा ठरू शकेल. सिंह राशीच्या व्यक्तींनी गणपती आणि महादेवाच्या मंदिरामध्ये फुलं अर्पण करून दिवसाची सुरुवात करावी. आजचा शुभरंग मोरपंखी आहे. आजचा दिवस सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा महत्त्वपूर्ण दिवस आहे, तो आर्थिक दृष्टीनं. आर्थिक आवक उत्तम राहील. व्यवसायामध्ये उत्तम आर्थिक स्थिती प्राप्त होण्याच्या दृष्टीनं ग्रहमान उत्तम आहे. आज नोकरदार मंडळींना विशेष संधी उपलब्ध होऊ शकतील. व्यवसाय नोकरीनिमित्त कदाचित तुम्हाला प्रवासाचे योग संभवतात, दूरच्या प्रवासाचे योग कदाचित संभवतात, नोकरीनिमित्त कदाचित परदेशी प्रवास तुम्हाला करावा लागू शकतो. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नवीन योजनांच्या पाठपुराव्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे विशेष महत्त्वपूर्ण असेल. संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल. संततीशी निगडीत तुमचे जर काही प्रश्न असतील मुलांच्या अभ्यासाबद्दल, करिअरबद्दल, लग्नाबद्दल, नोकरीबद्दल, तर त्या दृष्टीनं आज तुम्ही प्रयत्न केलात, पाठपुरावा केला, तर तुम्हाला मार्गदर्शन उत्तम लाभू शकतं आणि तुमच्या संततीशी निगडीत अडचणींमधून तुम्हाला मार्ग काढता येऊ शकतो.
कन्या राशीच्या व्यक्तींनी आज महादेवाचं दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी आणि फुलं अर्पण करावी. आजचा शुभ रंग जांभळा आहे. आज कन्या राशीच्या व्यक्तींसाठी धनु राशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे विशेष भाग्याचं आणि लाभदायक ठरू शकतं. वरिष्ठांची मर्जी आज तुमच्यावरती राहील अशा पद्धतीचं आज सर्व ग्रहमान आहे. शनी, गुरु, चंद्र, बुध, शुक्र या सर्व ग्रहांची स्थिती तुम्हाला आज वरिष्ठांच्या नजरेमध्ये त्यांच्या दृष्टीनं आज तुम्हाला विशेष महत्त्व प्राप्त करून देताना दिसतात. त्यामुळे आजचा दिवस कन्या राशीच्या व्यक्तींसाठी विशेष महत्त्व आणि भाग्याचा असेल. नोकरदार मंडळी असतील, शिक्षण क्षेत्रातील मंडळी असतील, त्याचबरोबर व्यावसायिक असतील, या सर्वांसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवणार आहे. बांधकाम व्यावसायिकांसाठी आजचं ग्रहमान हे विशेष लाभाचं ठरू शकतं. तुळ राशीच्या व्यक्तींनी कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं. आजचा शुभ रंग मोरपंखी आहे. आजचा दिवस तुळ राशीच्या दृष्टीनं विशेष महत्त्व आणि भाग्याचा दिवस असेल. आज महत्त्वाचे निर्णय तुमचे, आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. व्यवसायामध्ये प्रगतिकारक ग्रहमान असेल. व्यवसायामध्ये स्पर्धेला देखील सामोरं जावं लागेल, परंतु या स्पर्धेमध्ये तुम्ही उत्तम नियोजनानं तुम्ही आज सर्व तारून न्याल. तुळ राशीच्या स्वभावाप्रमाणे नियोजन उत्तम असल्यामुळं आज तुम्हाला या स्पर्धेचा त्रास होणार नाही. नोकरदार मंडळींना कदाचित नोकरीनिमित्त प्रवासाचे योग संभवतात. तुळ राशीच्या व्यक्तींना आज भावंडांच्या गाठीभेटीचा किंवा भावंडांबरोबर असलेला जर काही गैरसमज असतील, दुरावे असतील, तर ते दूर करण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवतं. आज वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग गुलाबी आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आज आर्थिक स्थिती भक्कम करणारं असं चंद्राचं धनुराशीमधलं भ्रमण असेल. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण असेल. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक स्थितीचा किंवा ज्या अडचणींना तुम्ही आर्थिक अडचणींना तोंड देत होतात, त्या आज तुमच्या दूर होताना दिसतील. आर्थिक स्थिती तुमची उत्तम असल्यामुळे आजचा दिवस हा विशेष महत्त्वपूर्ण असेल. अनेक चांगल्या योजना तुम्हाला राबवता येतील. व्यवसायामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होईल. सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे. धनुराशीच्या व्यक्तींनी आज गुरुमंत्राचा जप करावा आणि सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये राहावं. आजचा शुभ रंग आकाशी आहे. आजचं चंद्राचं धनुराशीमधलं भ्रमण हे साडेसातीची तीव्रता कमी करणारं ठरू शकतं. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष भाग्याचा दिवस असेल, भाग्यकारक घटनांचा दिवस असेल असं म्हणूयात. आज महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. आर्थिक निर्णय, कौटुंबिक निर्णय, व्यावसायिक, नोकरीमधील काही बदल असतील, नोकरीतले काही निर्णय तुम्हाला व्यवस्थित घ्यायचे असतील, तर त्या दृष्टीनं आजचा तुमचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. एकंदरीतच साडेसातीच्या कालखंडामध्ये तुम्हाला जे त्रास झालेत, जे मानसिक त्रास झालेले आहेत, जे डिप्रेशन तुम्हाला आलं होतं, जो एकाकीपणा तुमच्याकडे आलेला होता, हा कमी होऊन तुम्ही तुमच्या रोजच्या प्रवाहामध्ये उत्तम पद्धतीनं स्वतःला सिद्ध करू शकाल अशा पद्धतीचं आजचं ग्रहमान आहे. त्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष लाभाचं आणि भाग्याचं ठरणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींनी आज घरामध्ये देवाला नैवेद्य दाखवून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पोपटी आहे. आर्थिक दृष्टीनं आजचा दिवस साधारण असेल, परंतु आज तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा उत्तम प्राप्त होऊ शकते. त्यामुळे आजचा दिवस सर्वार्थाने तुम्हाला लाभदायक जरी नसला तरीसुद्धा उत्साह वाढवणारा मात्र निश्चित असेल. कुंभराशीच्या व्यक्तींनी आज ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि गुरुमंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पोपटी आहे. सर्व लाभांनी युक्त अशा ग्रहमानाचा आजचा दिवस असल्यामुळे आज महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. आर्थिक स्थिती तुमची उत्तम राहील. कमोडिटी मार्केट, शेअर्स, शेती, फूड आणि फ्रूट इंडस्ट्रीमधील मंडळी यांच्यासाठी आजचं ग्रहमान हे विशेष लाभाचं असेल. मीनराशीच्या व्यक्तींनी ओम ह्रीम क्लीम शिवाय नमः या बीजमंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग राखाडी आहे. अधिकारी वर्गासाठी आजचं चंद्राचं भ्रमण हे विशेष लाभदायक असेल. सरकारी अधिकारी, खाजगी कंपनीतील उच्चपदस्थ अधिकारी यांच्यासाठी आजचं ग्रहमान हे विशेष महत्त्वाचं असेल, कारण आज त्यांना ग्रहदशा मोठे निर्णय घ्यावयास उद्युक्त करणारे ठरणार आहे. त्यामुळे आज विशेष काळजीनं आज सर्व निर्णय घेणं गरजेचं आहे.